तंत्रज्ञानाचा वापर आणि विविध शाळा महाविद्यालय तसंच पालकांमध्ये केलेल्या जनजागृतीमुळे अकोला जिल्ह्यातील जात वैधता प्रमाणपत्र प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी झाली असल्याचं राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी सांगितलं. अकोला जिल्हा जात पडताळणी समितीनं प्रलंबित प्रकरणं निकाली काढण्यासाठी राबवलेले विविध उपक्रम महत्वाचे ठरले आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं. मागच्या वर्षीच आपण 11 विषय पण घेतले, म्हणजे यावर्षी 12 विषय झालं पूर्ण कव्हर होऊन गेले. विद्यार्थी आश्चर्यजनक आहे की एवढे इतके प्रलंबित प्रकरण आणि इतक्या प्रकरणाचा निपटारा होणार. आणि हे सर आता चालू महिन्यातच आलेले प्रकरण आहे आपल्याला, चालू महिन्यातच सुरूच राहतं. नीट वगैरे सगळं सुरू होतं तरी सर त्या मानाने म्हणजे बाकीच्या ज्या 11वी आणि 12वी बाकी तेच म्हणणार होतो की याचं एक म्हणजे कारण असं असलं पाहिजे की तुम्ही यांचा अवेअरनेस वाढवला की पॅरेंट्सचा आणि विद्यार्थ्यांचा अवेअरनेस वाढवला कारण आणि त्याच्यामुळे मग तुम्ही त्यांना डेट दिली की या तारखेला तुमचे कागदपत्र आणा आणि हे सगळं तुम्ही इथे राहा ऍफिडेव्हिट किंवा मग ते येत नाही. पण जर का त्यांना जर का तो त्यांना अवेअरनेस असेल की आपण हे केलं तर आपल्याला आपलं प्रकरण लवकर घेतला. त्याचं मुख्य कारण असं होतं की मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे बऱ्याच स्क्रुटिनी कमिटीमध्ये की केसेसची संख्या खूप मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे आणि वेळ लागतोय, त्याच्यामुळे हायकोर्टामध्ये चॅलेंज व्हायचंही प्रमाण वाढलेलं आहे. तर म्हणून म्हटलं की असा विचार केला की यांच्या काय काय अडचणी राहू शकतात की हे काय कारण आहे. परंतु अकोलाला आल्यावर आणि समितीचा आढावा घेतल्यावर माझ्यासाठी एक प्लेझंट सरप्राईज मिळाला की येथे प्रकरणांची संख्या फारच कमी आहे. जी 427 होती ती आता ती 355 वरती ही प्रकरणं आलेली आहेत आणि ही सुद्धा जी प्रलंबित प्रकरणं आहेत ही सुद्धा चालू महिन्यातली आहेत. तर खूप अतिशय कौतुकास्पद काम केलं आहे अकोला स्क्रुटिनी कमिटी ने. मी त्यांना विचारलं, यावलीकर साहेबांना विचारलं की म्हटलं काय कारण आहे की एवढी इतका डिस्पोजल, एवढा मोठा डिस्पोजल, एवढा निपटारा कसा काय आहे. त्यांनी मला हे सांगितलं की त्यांनी बऱ्याच ठिकाणी जाऊन गावागावांमध्ये जाऊन अवेअरनेस क्रिएट केला. हे फार महत्वाचं आहे की पेरेंट्स आणि आई वडील आणि विद्यार्थी किंवा अर्जदार यांच्यामध्ये अवेअरनेस करणं क्रिएट करणं हे फार महत्वाचं आहे. कारण बहुतांशी लोकांना ही कल्पनाच नाही आहे की कायद्याच्या बाबी काय काय आहेत आणि लीगल रिक्वायरमेंट्स काय आहेत, आपल्याला ॲफिडेव्हिट्स कसे द्यायचे आहेत, कुठले डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत. खूप फॅमिलीजमध्ये जुने डॉक्युमेंट्स आहेत, प्री कॉन्स्टिट्युशनल डॉक्युमेंट्स आहेत, पण त्यांना अवेअरनेस नसल्यामुळे ते डॉक्युमेंट समोर आणतच नाही किंवा ते दाखल नाही करत. ते दाखल नाही झाले किंवा मग यांनी म्हटलं की आम्हाला असं असं पाहिजे, असं जर का असेल तरच तुमची केस, तुमचा अर्ज मंजूर होऊ शकतो, नाही तर होणार नाही. त्यांच्याकडे असतं पण त्यांना कळत नाही की मला कशा पद्धतीने द्यायचं आहे, कसं द्यायचं आहे. तर हा जो अवेअरनेस यांनी क्रिएट केला यांनी काम यांचं फार सुलभतेने झालं, सगळ्यांचं काम सुलभ झालं, स्पीडीली झालं आणि म्हणूनच ही कास्ट स्क्रुटिनी कमिटीची जी प्रलंबित प्रकरणांची संख्या आहे ही अतिशय मर्यादित आहे आणि छान काम करतात आहे. इवन व्हॅलिडिटी द्यायचे पर्सेंटेज बरंच वाढलेला आहे आणि असं समाधानकारक काम सुरू आहे. यामुळे हायकोर्टामध्ये येणाऱ्या प्रकरणांची संख्या सुद्धा निश्चितच कमी होणार आहे आणि हायकोर्टामधचा जो वर्क प्रेशर आहे किंवा वर्कलोड आहे हायकोर्टाचं ते पण कमी होईल. तंत्रज्ञानाचा यांनी फायदा तर घेतलेलाच आहे. जे न्यायनिवाडे आहेत हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे त्याचंही पण त्याचा अभ्यास त्यांचा चांगला केलेला आहे. त्यांच्याकडे रेडी मटेरियल आहे आणि त्यांच्याकडे इव्हन जे ॲफिनिटी टेस्ट पण एक महत्वाची टेस्ट आहे डॉक्युमेंटरी प्रूफच्या बरोबरीने ॲफिनिटी टेस्ट. तर ॲफिनिटी टेस्टबद्दल म्हणजे चालीरीती काय आहे, कस्टम्स काय आहे, ट्रॅडिशन्स काय आहेत, त्यांच्याकडे लग्नामध्ये कुठल्या चालीरीती फॉलो करतात, नंतर मग त्यांच्याकडे पूजा कशा पद्धतीने होते, लग्न कुठे, त्यांचे नातेसंबंध काय, याचा डेटा पण त्यांनी गोळा केलेला आहे आणि तो हे सगळं जे रिसर्च मटेरियल त्यांनी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा त्यांना फायदा तर होतोच आहे. आणि म्हणूनच या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा आहे की अतिशय उत्तम काम सुरू आहे आणि प्रलंबित प्रकरणांची संख्या मर्यादित आहे. थँक्यू.